विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करून शासकीय यंत्रणेला सहकार्य करा. सिंदखेड राजा येथील पत्रकार परिषदेद्वारे एचडीओ विवेक काळे यांचे आवाहन. देशामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये आदर्श आचारसंहिता घोषित केली असून सर्वांनी त्याचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करून ही निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडावी अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी विवेक काळे यांनी व्यक्त केली. सिंदखेड राजा मतदारसंघात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ते पाऊल प्रशासनाने उचलले आहे. यामध्ये निवडणुकीची तयारी त्याचप्रमाणे प्रशासकीय कामे योग्य पद्धतीने पूर्णत्वास नेल्या जात आहेत. या निवडणुकीसाठी लागणाऱ्या बसेस कर्मचारी वर्ग पूर्णपणे सज्ज असून जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करणे, व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक करून दाखवणे, मतदार यादी अपडेट करणे यासारखी कामे प्रशासनाने हाती घेतली असून ती पूर्णत्वास जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक शांततेत पार पाडून मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व अधिकारी वर्ग आपले काम करणार आहे असेही एचडीओ डॉक्टर विवेक काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी सिंदखेड राजा तहसीलचे तहसीलदार संतोष कनसे, देवगाव राजा तहसीलच्या तहसीलदार निकिता जावरकर उपस्थित होते. गजानन काळुसे, सिंदखेड राजा. माझं बुलढाणा लोकसभा जी मतदानाची 13 तारीख ही 23-18 एप्रिल आलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या 5 बुलढाणा मतदारसंघात असणारे 6 मतदारसंघ आमचा 24 सिंदखेड राजा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाच्या निवडीसाठी आम्ही सर्व निवडणूक अधिकारी सहायक निवडणूक सज्ज झालेलो आहोत. यासाठी 1770 निवडणूक कर्मचारी, 34 झोन, 44 बस आणि मतदार यादी या सगळ्यांचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. या निवडणुकीत जनजागृती मोठ्या प्रमाणात केलेली आहे. व्हीव्हीपॅट मशीन जे आपल्याला नवीन प्राप्त झालेलं आहे त्याचे प्रत्येक मतदान केंद्रावर 2 टप्प्यात आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करणार. त्यापैकी पहिला टप्पा पूर्ण होऊन 20,000 लोकांना नक्की व्हीव्हीपॅट काय आहे हे समजून आम्ही दाखवलेलं आहे. एकंदरीत सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बैठका घेऊन आचारसंहिता सर्व याला मदत करावी असं जाहीर आवाहन करून ही निवडणूक आपल्या सगळ्याच्या सहकार्याने आम्ही यशस्वी पार पाडू असा आशावाद करून आशावाद बाळगतो.